मंडळी, आयुष्यातली अशक्य सुंदर सॉर्टेड अशी कोणती वर्ष असतील ना, तर ती म्हणजे आपली विशी, म्हणजे 18 ते 29 यामधलं वय. वेट, आय नो आपल्यापैकी बऱ्याच जणांचे बऱ्याच बाबतीत 12 वाजलेले आहेत. आयुष्य स्थिर स्थावर नाही आहे, मनासारखं काहीच घडत नाही आहे. अहो, म्हणून तर या वयात नक्की कोणत्या अपेक्षा ठेवणं किंवा चुका करणं आपण प्रकर्षाने टाळलं पाहिजे, ज्यामुळे हे वय आणि एकंदर पुढचं आयुष्य अशक्य सुंदर बनेल, हेच सांगणारा व्हिडिओ मी प्रतीक्षा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे अर्थात हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या या खजिन्याला सबस्क्राईब करा. तर नंबर 1, आपण असामान्य व्यक्ती असलं पाहिजे किंवा सेटल असलं पाहिजे. आता या वयात अख्खं जग आपल्याला हाच सल्ला देत असतं की प्रतीक्षा, लवकर शिक्षण पूर्ण कर हा आणि सेटल हो, चांगली नोकरी कर, प्रमोशन घे आणि सेटल हो, भले ती नोकरी मला आवडो किंवा न आवडो, पुढे लग्न कर, सेटल हो, पुढे मुलं, ओन फॅमिली तयार कर, सेटल हो, मग भले माझी इच्छा असो किंवा नसो, पण हे सगळं करायचं ॲट एनी कॉस्ट आणि सेटल व्हायचं इतकंच. मंडळी, जग बदलतंय. मी जितकं वाचलंय, जितक्या यशस्वी लोकांना ऐकलंय, त्यावरून मी माझ्या विषयीत स्वतःला हेच सांगेन की हे वय सेटल होण्याचं नाही आहे, तर हे वय आहे ती एक गोष्ट शोधण्याचं, जी गोष्ट करताना मला अपार आनंद मिळतो. कोणीही टाळ्या वाजवणारं समोर नसलं तरीही ती गोष्ट करायला मला आवडते, जी गोष्ट करून मला कुठलीही ओळख मिळणार नसेल किंवा खूप कमी दाद किंवा थोडंसं प्रेम मिळणार असेल, पण तरीही मला चालणार आहे, अशी माझ्यातली ती एक गोष्ट शोधण्याचं वय म्हणजे माझी विशी. आता ती गोष्ट कशी सापडेल? तर जितक्या जास्त वेगवेगळ्या गोष्टी मी एक्सप्लोर करेन तेव्हाच मला हे कळणं शक्य होईल की मला नक्की काय आवडतं आहे आणि काय नाही. आता नोकरी सोडा आणि हे सगळं करत बसा असं कोणी म्हणतंय का? तर नाही. नोकरी करतही तुम्ही तो एक्स फॅक्टर शोधू शकता, फक्त तुमची तशी इच्छा असायला हवी. 2, फक्त स्वतःच्या गरजांकडे लक्ष केंद्रित केलं ना तर आपण आनंदाच्या शिखरावर पोहोचू. विशीतली दुसरी चुकीची धारणा, अपेक्षा किंवा भ्रम म्हणा, असं करण्याच्या नादात आपण आपल्या नेटवर्कला अंडर एस्टिमेट करतोय. कसं ते सांगते. आपल्या नेटवर्कमध्ये जे लोक असतात ना, त्यांना केव्हा आपण फारच लाईटली घेतो, म्हणजे हे लोक काही कामाचे नाहीत, यांच्याच्याने काही होणार नाही, यांच्याशी मैत्री करून काय फायदा. पण तुम्हाला काय माहीत आहे पुढे जाऊन ते नक्की काय बनतील? कारण ते काय बनतील यावरच तुम्हाला भविष्यात कोणत्या संधी मिळणार आहेत हे अवलंबून असतं. तेच शाळा कॉलेजचे मित्र, ऑफिसचे मित्र पुढे जाऊन तुमच्यासाठी संधी बनू शकतात. एका कॉलवर तुम्ही ग्रेट आयडियाज, अपॉर्च्युनिटी शेअर करून काहीही करू शकता. असा नेटवर्कचा चांगला फायदा करता आला पाहिजे. आता फायदा म्हणजे स्वार्थी बनायचा आहे का? तर अजिबात नाही. असं केलं तर पुन्हा तुम्ही चुकाल. सांगायचा मुद्दा काय तर लोकांमध्ये मनापासून इंटरेस्ट घ्या, त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे. यानेच तुमची नेटवर्क स्ट्रॉंग होतील आणि त्यातूनच नवनवीन संधी तुम्हाला मिळतील, ज्यामुळे तुमच्या गरजा तर पूर्ण होतीलच पण आयुष्य जगण्यालायक होईल. हां, स्वतःच्या गरजा पुरवणं ही पहिली पायरी आहे पण अंतिम ध्येय नाही. 3, नकारात्मकता आणि चिंता या गोष्टींना थारा द्यायचा नाही, यांच्यापासून स्वतःचा बचाव करायला शिकायचं. विशीतली तिसरी चूक, तुम्ही कितीही ठरवलं ना या गोष्टींना थारा द्यायचा नाही, तरी तशी त्यांची पण तर इच्छा असली पाहिजे ना. म्हणजे जीवनात कोणी असो वा नसो, पण ह्या गोष्टी कॉन्स्टंट असणारच, त्यामुळे यावर उपाय विचाराल तर ते म्हणजे ॲडॅप्टेबल राहा. कारण गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतीलच असं नाही, उलट प्रत्येक टप्प्यावर अशा गोष्टी येतील जिथे तुमच्या पेशन्सची, तुमच्या ॲडॅप्टेबिलिटीचीच परीक्षा घेतली जाईल. आणि ही परीक्षा विशीत तर जरा जास्तच घेतली जाते, त्यामुळे तुम्हाला वाटणारी चिंता, भीती, नकारात्मकता तुम्हाला आणखी काय सांगू पाहते, काय शिकवू पाहते ते ओळखा आणि त्यानुसार परिस्थिती हाताळायला शिका, ॲडॅप्टेबल व्हा. 4, खूप कष्ट केले की यश मिळतंच, विशीतला चौथा भ्रम. येस, भ्रम. सोपं उदाहरण देते. आता मला सांगा, या टूलने जर मी हे स्क्रू काढायला गेले, अगदी दिवस रात्र कष्ट केले, घाम गाळला, तरी हे स्क्रू निघेल का? कसं निघेल? माझा मार्गच चुकलाय. आपल्या जीवनातही केव्हा हे असंच होतं. इच्छा असते पण मार्ग चुकतो आणि आयुष्य खरं तर भरकटतं. अशा वेळी योग्य गुरुची मदत घेतली ना तर ॲटलीस्ट तुम्ही कुठे चुकताय हे तरी तुम्हाला कळेल आणि मग त्या दिशेने कष्ट घेतले तर यश तुमचंच आहे. पण समजा ते करूनही झालं, सगळं करून झालं पण तरीही यश मिळत नसेल ना, तेव्हा स्वतःला एक मर्यादा घालून घ्या की पुढच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात जे तुम्हाला योग्य वाटेल ते, पण त्या टाईम पिरियडमध्ये जर का ती गोष्ट आपल्याला साध्य नाही झाली तर मी त्या गोष्टीचा नाद सोडून देईन, ही स्वतःला कमिटमेंट द्या. येस, कधीतरी गोष्टी सोडून देण्यातच आपली जास्त भलाई असते. जगात इतरही संधी आहेत की, आणि त्याच तर आपल्याला विशीत एक्सप्लोर करायच्या आहेत ना.
आणि तसंही भगवद्गीतेतही श्रीकृष्णाने म्हणून ठेवलंय, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं, त्यामुळे लेट इट गो आफ्टर गिविंग युअर बेस्ट. पटत असेल तर लगेच कॉमेंटमध्ये येस टाईप करा. आता 5, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात यावर मी नियंत्रण ठेवू शकतो. मला असं वाटायचं सुरुवातीला की खरंच आपण सगळ्यांना खुश ठेवू शकतो, पण जसं जसं वाचन वाढत गेलं तसं तसं कळलं की लोकांशी कसं वागायचं ते आपण ठरवू शकतो, पण लोक आपल्याबाबत काय विचार करतील यावर आपलं नियंत्रण नसतं. आपण अमुक एका पद्धतीने वागलो तर लोकही तसेच वागतील, तुम्हाला तसाच प्रतिसाद देतील. हा विषयातला सर्वात गोड गैरसमज आहे, भ्रम आहे. आपण हा भ्रम वेळीच दूर केला नाही ना तर कालांतराने आपल्या भावना लोकांच्या वागण्यानुसार ट्रिगर होतात आणि मग आपल्या भावनांसाठी आपण चक्क दुसऱ्यांना जबाबदार धरायला लागतो. त्यांची प्रत्येक कमेंट आयडिया तुमच्यासाठी मॅटर करायला लागते. अशाने तुमचं अख्खं आयुष्य कठपुतळीसारखं होऊन जातं, विच इज डेंजरस. अशाने तुम्हाला ज्या प्रकारे जगायचं आहे ना ते तुम्ही कधीच जगू शकत नाही. का? तर लोक काय विचार करतील या विचाराने. अहो तुम्ही काहीही करा, लोक तुम्हाला बोलणारच. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही आणि हेच शेवटी सिद्ध होतं. त्यामुळे विशित लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मताला जास्त किंमत द्या. तुम्हाला काय वाटतं हे ॲट द एंड मॅटर करतं. आता 6, तुमची परिस्थिती बदलली की तुमचे विचार आपोआप बदलतील. मी अनेक वर्ष या भ्रमाला अक्षरशः पाळत आली आहे की परिस्थिती बदलली ना की सगळं ठीक होईल. मुळात परिस्थिती केव्हा बदलेल? जेव्हा माझे विचार बदलतील तेव्हा परिस्थिती बदलेल. सोपं उदाहरण घेऊयात. TV वर एका श्रीमंत व्यक्तीचं भाषण चालू आहे आणि तो म्हणतोय पैसा कमवावा नाही तर बनवावा लागतो. आता यावर आपल्यासारखे मिडल क्लास काय म्हणतील? तर तो पैसेवाला आहे, त्याला काय झालं बोलायला. आणि असं म्हणून आपण चक्क चॅनल बदलतो. अहो इथेच तर आपण चुकतोय. आपल्याला वाटतं तो त्या परिस्थितीत आहे म्हणून तो तसं म्हणतोय. खरं पाहायला गेलात तर पैसा येण्याआधीच त्याचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा होता, रादर त्यामुळेच तो श्रीमंत म्हणला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तर जर तुम्हीही परिस्थिती पालटण्याची वाट पाहण्यापेक्षा एखाद्या गोष्टीबाबत वेगळा आणि योग्य दृष्टिकोन सुरुवातीपासून ठेवलात ना, तर तुमच्याही वागण्यात तुम्हाला बदल जाणवेल आणि तुम्हीही वेगळ्या आर्थिक स्थितीत असू शकाल. म्हणजेच आधी विचार यावा लागतो आणि मग विचारानुसार परिस्थिती बदलते. आता 7, एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असली की ती मिळतेच. विशितला आणखी एक गोड गैरसमज. माझा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तीव्रतेने काहीतरी वाटतंय याचा अर्थ तुमच्या नशिबात ती गोष्ट किंवा ती व्यक्ती आहे असा होत नाही. अनेकांना वाटतं आपण श्रीमंत होऊ, पण त्यांच्यात तेवढं कौशल्य नसतं. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचे कष्ट घेण्याची त्यांची तयारी नसते. अनेकांना लग्न करण्याआधी वाटतं हाच किंवा हीच माझ्यासाठी परफेक्ट आहे, पण त्यानंतरही घटस्फोट झाल्याची उदाहरणं समाजात आहेतच की. त्यामुळे वेळीच हे लक्षात घ्या की आयुष्यात काही गोष्टींचा निरोप घ्यावा लागतो. काही गोष्टी क्षणिक असतात, त्यातून शिकून आपल्याला पुढे जायचं असतं. तिथेच थांबलात किंवा त्याच्याच मागे लागलात तर आता या घटकेला तुमच्याकडे जे आहे ना तेही तुम्ही गमावून बसाल. आय होप मी काय म्हणते हे तुम्हाला समजलं असेल. तर या होत्या त्या 7 अपेक्षा, चुका किंवा भ्रम म्हणा, ज्या आपल्या विषयीत आपण काटेकोरपणे पाळत असतो, जे की अतिशय बेसलेस आणि अत्यंत चुकीचे आहेत. आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असाल. सहमत आहात की नाही, तुमची याविषयीची काय मतं आहेत, काय अनुभव आहेत हे मला कॉमेंट करून सांगा. मला वाचायला नक्की आवडते. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देऊन टाका. आणि हो, तुमच्या त्या विषयातल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असाल तर लगेच आपल्या या खजिन्याला सबस्क्राईब करा, कारण माहितीपूर्ण व्हिडिओ मी दर आठवड्याला घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत वाचत रहा आणि वाचलेलं शेअर करायला मात्र विसरू नका.